पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज सकाळी 11 वाजता राज्यभर समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचं राज्य सरकारनं आवाहन केलंय. या उपक्रमामध्ये राज्यातल्या खासगी शासकीय तसंच इतर सगळ्या शाळा महाविद्यालयं शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधले शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी असतील. खासगी आस्थापनं व्यापारी प्रतिष्ठान संस्था यांनी सुद्धा या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी ही बातमी. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात महानगर गॅस लिमिटेडनं कपात केलेली आहे. सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांची कपात झालेली आहे तर पीएनजीच्या दरात प्रति किलो 4 रुपयांनी कपात केली गेलेली आहे. मध्यरात्रीपासून ही दर कपात लागू झालेली आहे. या कपातीनंतर मुंबईमधला सीएनजीचा दर प्रति किलो 80 रुपये तर पीएनजीचा दर प्रति किलो 48 रुपये 50 पैसे आता इतका झालेला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात झाल्यानं वाहन चालकांना सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.